सातारा जिल्ह्यातील 3 महिन्याच्या गर्भवती वनरक्षक महिलेस माजी सरपंचांकडून मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ झाला व्हायरल. एकीकडे महिलांना सन्मानाने वागणूक द्या, लेख वाचवा, लेख शिकवा असे म्हटले जाते, मात्र या 3 महिन्याच्या गर्भवती वनरक्षक महिलेस अशा प्रकारे मारहाण केली जाते हे कितपत योग्य आहे आणि महिलांचा सन्मान करा ही फक्त आता नावालाच आणि भाषणातच बोलण्यासाठी उरले आहे. सातारा तालुक्यातील पळसवडे येथील माजी सरपंचाने आपले कर्तव्य बजावणाऱ्या वनरक्षक महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये धक्कादायक बाब अशी होती की ही वनरक्षक महिला 3 महिन्यांची गर्भवती होती. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पीडित महिला व कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी या 3 महिन्याच्या गर्भवती वनरक्षक महिला सिंधू सानप, त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मला न विचारता वनमजूर दुसरीकडे का नेले या कारणावरून राग येऊन वन समितीचे अध्यक्ष पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी मारहाण केली आहे. माजी सरपंच रामचंद्र जानकर यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने सातारा जिल्ह्यासह वनविभागात संतापाची लाट पसरली आहे. मी हजर झाले असताना 3 महिने झाला हजर होऊन मी, तर त्यांनी वारंवार पैशाची मागणी केली व असं धमक्या द्यायचे, पण मी त्यांना मानत नव्हते. मी शासकीय पैसे खाऊन देत नव्हते कुठल्याही कामाचे. तर नंतर ट्रान्झिस लाईन चालू होती आमची दोन तीन दिवसांपूर्वीपासून, तर त्यांनी धमकी दिली 2 दिवसांपूर्वी. तर मी तरीही माझं मी काम सुरूच ठेवत होते, तर त्यांनी आज मला ट्रान्झिस लाईन झाल्यानंतर मी वापस येत असताना माझ्या क्षेत्रामध्ये लाथाबुक्क्याचे मारहाण करून माझ्या मिस्टरांना चपलीनं मारहाण केली. मी सूर्याजी ठोंबरे, खडगाव वनरक्षक. आम्ही गस्त करत होतो, आज 17 तारखेला त्यांनी धमक्या दिलेल्या, ते आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर अधिकाऱ्यांनी मला सानप मॅडम बरोबर जायला सांगितलं होतं, तर मी सोबत गेलो होतो. परंतु मी सोबत दिसता क्षणी जे रामचंद्र जानकर आहेत त्यांच्या पत्नी प्रतिभा जानकर यांनी मला येऊन चप्पलनं मारहाण केली. मला मारहाण करत असताना सानप मॅडममध्ये धरायला आल्या, त्यांना मारू नका अशी विनंती करत होत्या. तर त्यावेळी त्यांनी मला सोडलं आणि दोन्ही नवरा बायकोंनी जानकरांनी पोटात लाथा वगैरे मारल्या आणि ते मारत होते. त्यावेळी मग मी त्यांचा एक शूटिंग घेतलेली आणि ती शूटिंग दिलेली तुम्हाला, त्यानंतर आम्ही आलो आहे. आमच्याकडे श्रीमती सिंधू बाजीराव सानप ह्या वनरक्षक आहेत आणि त्या पळसवडे या गावी त्यांचं शासकीय काम बजावत असताना आणि त्यांचे पती देखील वन संरक्षकच आहेत आणि ते काम बजावत असताना त्यांना त्या गावचे सरपंच आणि वन समितीचे अध्यक्ष रामचंद्र गंगाराम जानकर यांनी मारहाण केलेली आहे, तसेच त्यांच्या पत्नीने मारहाण केलेली आहे अशी त्यांची फिर्याद प्राप्त झाली होती. त्या फिर्यादीवरनं पोलीस स्टेशन सातारा तालुका सी आर नंबर 28/32 कलम 353, 332, 334, 504, 506 बहादवी प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदर प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. आरोपी हजर झालेले, आरोपीच्या शोधासाठी 2 पथकं आम्ही नेमलेले आहेत आणि ते पथकं त्यांचं कामकाज करीत आहेत. लवकर आरोपी अटक करण्यात येईल. साहेब, या संदर्भात त्याच्या संबंधित इसम आहे, त्यांचं वर्तन या बाबतीत कर्मचाऱ्यांसोबत असंच वारंवार असल्याची काही माहिती मिळत आहे, त्या अनुषंगाने आपण काय करणार आहात? याबाबत आमच्याकडे अद्याप तशी काही तक्रार प्राप्त नाही, परंतु तशी काही तक्रार प्राप्त झाल्यास त्याप्रमाणे आम्ही तपास करू. काल पळसावडे बीटमधल्या ज्या महिला वनरक्षक आहेत सिंधू सानप यांना तेथील वनहक्क समितीचा एक अध्यक्ष आहे रामचंद्र जानकर याने आणि त्याची पत्नी प्रतिभा जानकर या दोघांनी मिळून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. त्या अनुषंगाने एक क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
काल संध्याकाळी सिंधू सानप या महिलेने या वनरक्षक फिर्यादीने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. त्या अनुषंगानं शासकीय कामामध्ये अडथळा आणि शासकीय सेवकास मारहाण वगैरे स्वरूपाचे कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी घटना घडल्यापासून फरार झालेला होता, परंतु घटनेचं गांभीर्य ओळखून आम्ही स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा या दोन्ही स्वतंत्र टीम तयार करून आरोपीच्या अटकेसाठी रवाना केल्या होत्या. काल संध्याकाळी आम्हाला आरोपी मिळून आला शिरवळ या ठिकाणी, तो लपून बसलेला होता आणि त्याला ताब्यामध्ये घेऊन रात्री त्याला 3 वाजता अटक करण्यात आलेला आहे आणि त्याची पत्नी हिला देखील आज सकाळी ताब्यामध्ये घेऊन आता मेडिकलसाठी आपण पाठवलेलं आहे. मेडिकलनंतर तिला देखील आपण अटक करणार आहोत. अशा प्रकारे एका गर्भवती महिलेस मारहाण करणाऱ्या माजी सरपंचांवर काय कारवाई होणार हे आता पाहणे गरजेचे ठरेल. S24 मराठीसाठी संभाजी पुरी गोसावी, सातारा.